आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। ड्राफ्टिंग करता आणि म्हणून मनायला झाले तत्कालीन पंतप्रधान ऐतिहास वाला कोणी सांगणार नाही आणि त्याच मी सुप्रीम कोर्टाच्या जजच्या समोर आणि त्याच मी बड्या बड्या लॉ ऑफ कॉलेजच्या प्रोफेसर प्रिन्सिपल समोर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर समोर सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे। तो इतिहास आता त्यांच्यापैकी एकाला एक खोडून काढता आला नाही आणि कोणी जर खोडून काढायला आला तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। पुराशिवी जयपाल कधी बोलत नाही हे तुम्हाला माझ्या हातापर्यंतच्या पुस्तकाने सांगितलेलं आहे। काय पुरावा आहे काय केलं त्यांनी? नेहरूनं त्यावेळेला संविधान समितीचे जे सल्लागार होते बी एन राव बी बेनेगल बेनेगलचे श्याम बेनेगल आपण अनेक लोक ओळखता मोठे डायरेक्टर सिनेमाचे मोठे डायरेक्टर श्याम बेनेगल ह्या श्याम बेनेगलचे काका बी म्हणजे बेनेगल राव आर ए यू आर ए ओ डे दोन मध्ये खूप फरक आहे जातीचा फरक आहे ते आर ए यू बी ए राव यांना गांधींनी नेहरूंनी पाठवलं। कोणाकडे पाठवलं? सर आयव्हर जेनी का पाठवलं? त्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं देत मिळालं होतं आणि त्या सगळ्या स्वतंत्र झालेल्या देशांची घटना हा घटनातज्ञ सर आयव्हर जेनी कुठला होता? ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाचा नव्हे ऑस्ट्रेलियाचे होते। त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 300 लोक आहेत परंतु ड्राफ्टिंग करण्याला एकही सक्षम नाही। 300 लोक आहेत कॉन्स्टिट्युशन असेंब्लीचे मेंबर पण आमच्याकडे एकही माणूस नाही आणि म्हणून तुम्ही आमच्या देशाची घटना लिहून द्या। बी एन रावना सांगितलं बी एन राव त्यांना भेटले आणि बी एन रावला त्यांनी बी एन रावला सर आयव्हर जेनी नाव लक्षात ठेवा चॅलेंज कोणाला करायचं असेल त्यांनी माझ्याशी करावं तोपर्यंत मी माझे पुरावे सांगणार नाही ते चॅलेंज करेल त्याला मी पुरावे देईन उगाच कुठल्या ऐऱ्या गेल्याला मी पुरावे माझे देणार नाही। तर त्याने सांगितलं तुमच्या देशामध्ये बॅरिस्टर बी आर आंबेडकर असताना काके तळसा असताना गावाला वारसा कशाला घेता? हे आयव्हर जेनीचं इंग्लिश मधलं वाक्य आहे जे मी तुम्हाला मराठी सतत ट्रान्सलेशन करून सांगितलं। त्या काळात आपल्याला माहिती 1946-47 गोष्ट आहे 47 आता 48 गांधी गेले तुम्हाला माहिती आहे। अत्यंत मोठा वाद होता गांधी विरुद्ध आंबेडकर वॉट काँग्रेस अँड गांधी आउट अँड फॉर अनटचेबल नावाचा मोठा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आपल्याला माहिती आहे। तर त्यासाठी हा माणूस आय त्यावेळेला आय सी एस होता आता ज्याला आय एस तुम्ही म्हणता त्या काळामध्ये आय सी एस नावाची मोठी पदवी होती मोठी गुप्ता होता हा आय सी एस असलेला अधिकारी तो घाबरला नेहरूला नाव सांगायला कारण जर नेहरूंना नाव सांगितलं तर आपली नोकरी जाईल कारण नेहरू त्यावेळेला गांधी विरुद्ध आंबेडकर हा वाद असताना आपण आंबेडकरांचं नाव गांधींना सांगावे त्याच्याकडे मी घेत चर्चा केली पण चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही। सकारात्मक शैलीवर बोलला असेल तो आजच्या भाषेमध्ये आज लोक सकारात्मक वगैरे काय बोलत असतात सकारात्मक झाली असं म्हणायला असेल पण त्यांनी नाव सांगायला घाबरला। पुन्हा 5-6 महिने झाले करायचं काय कमिटी तर 300 लोकांची आहे पण देशाची कॉन्स्टिट्युशन लिहायचं आहे काय करायचं? मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली भगिनी विजयालक्ष्मी पंडित त्यांची भगिनीचं नाव होतं विजयालक्ष्मी पंडित यांना त्यांनी पुन्हा पाठवलं त्यांच्याकडे आयव्हर जेनीनं आणि आयव्हर जेनीनं आता त्यांना काय सांगितलं 3 नावं दिली त्या ते बोलले एकदा मी एकांना नाव दिलं होतं बी आर आंबेडकर बॅरिस्टर दिलं होतं आता 3 बॅरिस्टरांची नावं सांगतो या 3 बॅरिस्टरांनी नाही लिहिलं तर मी तुमच्या देशाची घटना लिहीन कारण दौ एक प्रकारचा व्यापारी होता त्यांना माहिती होतं त्याने कोणी नाही लिहिलं तुम्ही म्हणाल एवढे नाव द्या मी तुम्हाला पण घटना देतो नाही दिलं असं तुमची घटना कोणी काय लिहिणार नाही मी काय तुमच्या देशाचा नाही मला काय करायचं तुमच्या देशाच्या घटनेचं म्हणून त्याने 3 लोकांची नावं सांगितली या 3 नावापैकी 3 नावाची सांगितली त्या 3 नावापैकी एक होतं युपीतलं नाव होतं आणि 2 तत्कालीन मुंबई राज्यातली होती मुंबई राज्यातलं नाव होतं
क्या म्हणतोय ते पुणे विद्यापीठाचे जे पहिले विजी झाले त्यांचं नाव होतं, पहिलं नाव होतं सप्रूत, तेज बहादूर सप्रूत, नाव पण बघा तेज बहादूर आणि सप्रू म्हणजे ब्राह्मणातली सर्वश्रेष्ठ जात आणि नाव म्हणून येते. जसं आपल्याकडे कुंभार नाव असतं काही लोकांचं, लोहार असतं काही लोकांचं, जातीवरून लहान नाव असतात, तसं हा सप्रू ब्राह्मणातला सगळ्यात श्रेष्ठ जात हे तेज बहादूर सप्रू यांचं नाव सांगितलं आणि त्या तीन क्रमानं नेहरूनं आपली माणसं पाठवली. विजयालक्ष्मी तीन नावं सांगितल्यावर तर ह्या तीन लोकांनी दिली नाही तर मी देईन असं त्यांनी सांगितलं. हे दोघा म्हणजे पहिला मृत्यू सप्रूला गेले, मग दोन त्याने सांगितलं भारताची खंड मी सहज घेऊ शकलो असतो पण माझे पाय बघा, माझे ही अशी अडचण आहे, मी इतका आजारी आहे तितका आजारी आहे. कारण त्याला कळलं होतं की ह्या देशामध्ये एवढ्या प्रचंड जाती पोट जाती वेगवेगळ्या प्रकारचे धर्म वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा या सगळ्या परंपरांना मला एका ह्याच्यामध्ये बांधता येणार नाही, माझ्या बापाला पण ते जमणार नाही. त्याविषयी आपण आपला प्रकृतीचं कारण सांगायचं, लिहीन मी पण मी लिहू शकत नाही कारण माझी प्रकृती ब्राह्मण आहे, नाही कसा बनेल तो, ब्राह्मणाला सगळं येतं तो नाही कसा बनेल. आणि तो सर्वश्रेष्ठ ब्राह्मण त्याने नकार दिला. दुसऱ्याकडे गेला एम आर जयकर, ते मुंबईतलेच होते, मुंबईत राहणारे, मुंबई राज्यातले, मुंबईमध्ये राहणारे, त्यांच्याकडे गेलं, त्याने तसंच सांगितलं. एम आर जयकर याने सांगितलं ते असल ब्राह्मण नव्हते पण ब्राह्मणांसारखं जसं सिकेपी वगैरे असतात काही लोक तशा प्रकारचे होते. त्याने सांगितलं की मी लिहू शकलो असतो परंतु मला हे माझ्या मुलं इकडं आहेत कोणा तिकडं आहेत माझा असा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे त्याने. आता तिसऱ्या माणसाला बॅरिस्टर सप्रू नाही, बॅरिस्टर हे नाही, मग तिसरं जे नाव आहे बॅरिस्टर बी आर आंबेडकर, त्याला जर आपण नाही विचारलं आणि हे जर सर रायबर जिनिंगला कळलं तर तो काय आपल्या देशाची घटना निघून येणार नाही. म्हणून त्या काळात नेहरूंनी गांधीजीना त्याने सांगितलं की अगदी घाबरत घाबरत सांगितलं की ज्याने तीन नावं सांगितली त्यापैकी दोघांनी अमान्य केलं, तिसरं नाव बी आर आंबेडकर आहे, बॅरिस्टर बी आर आंबेडकर, काय करावं एक गोष्ट मान्य मला करावं लागेल. बाबासाहेबांच्या विरोधात गांधीजीने असले तरी त्यावेळेला गांधीने असं म्हटलं हे तर दुधात साखर मिसळण्यासारखं आहे. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर बॅरिस्टर बी आर आंबेडकर जर लिहित असतील तर ते उत्तमच आहे. म्हणजे बाबासाहेबांचा एक मोठा शत्रू त्या शत्रूने मान्य केलं आणि ताबडतोब त्या काळात त्यांनी ताबडतोब मुंबई राज्याचा पंतप्रधान, आज ज्याला आपण मुख्यमंत्री म्हणतो त्यांना त्या काळात पंतप्रधान म्हटलं जायचं, त्या काळात पंतप्रधान म्हटलं जायचं. मुंबई राज्याचा पंतप्रधान त्यावेळेला बाळ गंगाधर खेर, बाळ गंगाधर खेर हे पंतप्रधान होते. त्याला सांगितलं ताबडतो आज सारखा मोबाईल नव्हता परंतु त्यावेळेला ट्रम्पल पीपी नावाचा ट्रम्पल असायचा, लाइटनिंग ट्रम्पल असायचा. आपल्याला काय कुणी टेलिफोनची संबंधी असेल तर त्यांना कळत असेल. आता ते फोन आई व वस्तू भात झाली, आता मोबाईलच्या दुसरा भात नाही, त्यामुळे फोन वगैरे तुम्हाला आता त्यातलं जास्त माहिती नाही, त्यांनी सांगितलं. आणि मला अमुक तारखेच्या बॅरिस्टर बी आर आंबेडकर यांना या संविधान सभेमध्ये निवडून आणून दिलं आणि मग त्याने जी तारीख दिली होती त्या तारखेच्या आज बाळ गंगाधर खेर यांनी एका माणसाला राजीनामा घेतला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बी बॅरिस्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर नाही बॅरिस्टर बी आर आंबेडकर म्हणजे आपले बाबा यांना त्यांनी संविधान समितीवर राजमार्गाने निवडून आणलं. तुम्ही दरवाजा बंद करणार होतात, खिडक्या बंद करणार होतात, परंतु त्यांनी राजमार्गाने बाबासाहेब निवडून आले. आता प्रश्न आला निवडून तर आले, आता ड्राफ्टिंग करायचं आहे. त्यावेळेला सगळ्या सभागृहाने पाहिलं ड्राफ्टिंग, त्यावेळेला मग एक ड्राफ्टिंग नावाची सब कमिटी स्थापन झाली. त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सात लोकांची नियुक्ती झाली. या सात नियुक्तीमध्ये एक बॅरिस्टर बी आर आंबेडकर हे सुद्धा होते, साऊथचे होते, इकडचे तिकडचे होते, सात लोक होते. आता या सात लोकांची जर कमिटी झाली तर आपल्या सात लोकांपैकी
आपल्या कंपनीचा अध्यक्ष कोण होणार, तेव्हा अय्यंगर नावाचा जे सदस्य होते त्याने सांगितलं वाय वी हॅव टू बी हिअर अँड देअर वेन बी आर आंबेडकर. म्हणजे त्या असताना आपण इकडे कशाला बघायचं, आपल्या कंपनीचा अध्यक्ष बॅचलर बी आर आंबेडकर हेच असतील. अशा प्रकारे बाबासाहेबांचं नुसतं संविधान समितीत नव्हे तर बाबासाहेबांचं डॉक्टर समितीत आणि डॉक्टर समितीचे चेअरमन मध्ये बाबासाहेबांची नियुक्ती झाली आणि बाबासाहेबांचं घटना लिहिण्याचं काम झालं. आता बस ती ज्या बाबासाहेबांना माझ्या समाजासाठी लिहायचं होतं त्यांच्यावर जबाबदारी आली, सगळ्या संपूर्ण देशाची जबाबदारी आली आणि बाबासाहेब इतके एवढा मोठा महापुरुष होते की त्यांनी ही माझ्यावर जबाबदारी आली आहे, ही माझ्यावर वेगळ्या प्रकारची जबाबदारी आहे, हे कर्तव्य म्हणून त्यांनी रात्रंदिवस केलं. आणि मी म्हणतो म्हणून नव्हे, तुम्हाला सांगतो म्हणून नव्हे, तर या सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, कॉन्स्टिट्युशन असेंब्लीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यांनी तुम्ही ज्या दिवशी ज्या दिवसाचा तुम्ही सन्मान केला त्या दिवशी सांगितलं की या देशाची घटना तर खरे शिल्पकार कोण असतील तर ते फक्त ते एकच नाव आहे आणि ते म्हणजे बॅरिस्टर बी आर आंबेडकर.